नमस्कार मंडळी आज आपण पाटवडीचा रस्सा करणार आहोत तोही इन्स्टंट करायचा आहे आप आपल्याला कारण वाटण करून करायचं म्हटलं की बराच वेळ जातो पाटवड्या करायलासुद्धा फार वेळ जातो त्यामुळे काय करायचं आपण अगदी इन्स्टंट आणि पण मस्त रेस्टॉरंटसारखंच रस्सा होईल अशा पद्धतीचं आपण इथे केलेलं आहे तर अगोदर पाटवडी करून घेणार आहोत त्यासाठी मी ते काय केलं आहे एक बाऊलचं माप घेतलं आहे त्या बाउलने काय करायचं दीड वाटी आपल्याला म्हणजे एक वाट दीड वाटी आपल्याला हरभऱ्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपला हरभरा डाळाचं दीड वाटी पीठ घेतल्यानंतर पाऊण वाटी त्याच वाटीने पाणी घ्यायचं मिक्स करण्यासाठी म्हणजे आपलं बेसन पीठ भिजवण्यासाठी तर व्यवस्थित एका रईच्या सहाय्याने काय करायचं व्यवस्थित घोटून घ्यायचं न होता आपल्याला व्यवस्थित घोटून घेतलं की अगदी प्लेन होईल तर इथे प्लेन आपलं फेटून झालेलं आहे तर एकसारखं आपण एक जीव करून ठेवतो त्याला तर एकजीव करून झाल्यानंतर लगेचच काय करायचं आहे कारण पाठवडीचं आपल्याला सारणसुद्धा करायचंय तर त्यासाठी मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्यात दहा ते बारा लसण पाकळ्या घेतल्यात एक चमचा जिरं आहे आणि थोडंसं कोथंबीर घेतलंय याचं आपल्याला आवडधवड वाटण करून घ्यायचंय तर आवडधड वाटण करून घेतलंय मी ते तर थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याला पुन्हा बारीक करून घ्यायचं म्हणजे थोडंसं फ्लेन येईल नाहीतर एकदम जाडसर झालेलं आहे त्यामुळे आपण थोडं पाणी घालतोय त्यामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर परत झाकण लावून त्याची पेस्ट करून घेतली पेस्ट करून घेतल्यानंतर आपली एकजीव करून पेस्ट घ्यायची आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर आपलं मिक्सरच्या भांड्यात वाटण करून झाल्यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे आपल्याला अगोदर पाटवड्या करून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे अर्धा चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा हळद घालायची व्यवस्थित हळद आपली तळून झाली की आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा घालायची आहे ती थोडीशी फ्राय करून झालं की आपल्याला त्या वाटीच्या मापाने काय करायचं एक वाटी पूर्ण पाणी घालायचं आहे इथे तर आपलं सारण एक टाकून झालं की बरोबर एक वाटी आपण इथे पाणी घालून घेतलं आहे पाणी घालून घेतल्यानंतर कारण आपण पाऊन वाटी पाणी बेसन सुद्धा घातलेलं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर उकळी आली की लगेचच आपल्याला काय करायचं बेसनपीठ घ्यायचं मिक्स केलेलं आणि रई घ्यायची एका हाताने व्यवस्थित रईच्या हाताने आहे आणि व्यवस्थित एका हाताने आपल्याला बेसनपीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण बेसनपीठ आपल्याला शिजून घेतल्यानंतर तीन ते चार मिनटं मंद आचेवर आपल्याला आपण हाटून घेतलेलं पाटवडीचं सारण जे आहे ते व्यवस्थित शिजू द्यायचं म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाईल तरी ते आपण तीन ते चार मिनटं मंद आचेवर ठेवून मस्त शिजलं आहे की नाही चेक करून बघणार आहोत तर आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आणि आहे की नाही ते बघायचं तर अजिबात चिकटत नाही आहे मस्त शिजलं आहे शिजल्यानंतर काय करायचं आपल्याला कढईतलं गरम गरम ताटावरती काढून घ्यायचं आहे त्यासाठी ताटाला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतलं म्हणजे एकदम पसरट करून घेतलं की आपलं छान बेसनपीठ पांगलं जाईल म्हणजे आपलं जे बेसनपीठाचं सारण करून घेतलंय ते व्यवस्थित होईल जा जा तरी ते व्यवस्थित आपल्याला काय करायचं सराटा जर तुमच्याकडे असेल स्टीलचा सराटा असला तरी चालेल थोडंसं तेल आणि पाणी लावून आहे आणि गरम गरम थोडं थापटून आहे म्हणजे काय होईल हाताला जास्त चटके लागणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला गोलाकारात करण्यासाठी थोडंसं स्मॅच करून पण आहे तर थोडंसं आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा सा हाताच्या साहाय्याने काही हाताच्या साहाय्याने पटकन पांगल्या जातंय तर काय करायचं थोडंसं थंड झालं की आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय हाताला हाताने थापून घ्यायचंय तरी ते व्यवस्थित आपलं पांगून झालं म्हणजे थापून झालंय था, तर थापून झाल्यानंतर एक सारखं प्लेन होऊ द्यायचं हे तर आपलं एकसारखं प्लेन होण्यासाठी मी परत चमचा घेतला आहे कारण हाताने खूप गरम असल्यामुळे चटके आहेत तर आपलं पूर्ण व्यवस्थित एकसारखं पांगून झालं म्हणजे वडी आपली एकदम एकसारखी आली पाहिजे तर थोडासा वरतून कोथंबीर घालायचा आहे आणि प्रेस करून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याचा घेतला आहे मी थोडासा व्यवस्थित आपलं सारण आणि कोथंबीर घालून झाला की काय करायचं थंड झालं तीन ते चार मिनटं झाले की चाकूच्या सहाय्याने आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं चाकूला काप करून घ्यायचं तुम्हाला आवडेल आणि आवडतं तर आपण पण पाटवडीमध्ये काय होतं पाटवडीमध्ये मोठीच वडी राहते तर व्यवस्थित आपण वड्या इथे करून तर वड्या व्यवस्थित करून घेण्यासाठी आपण त्रिकोणी थोड्याशा स्क्वेअरमध्ये कापून घेतोय तर छान आपल्या कापून घेतल्यानंतर पूर्ण वड्या मी तुम्हाला दाखवते जवळून आपण एक वडी काढून बघतोय अगोदर मस्त वडी झाली आणि हो अजिबात कडक नाही आणि घट्टही नाही जास्त मस्त लुसलुशीत झाल्यात वड्या तर तुम्ही बघू शकता तुटत सुद्धा नाही बराच वेळ राहिला तरी तुटत नाही तर मस्त वडी झालेली आहे आपली अगदी वड्या आपल्या रेडी झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या काय करायचं पूर्ण वड्या आपल्याला बाजूला ठेवायच्यात काढून एकसारख्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे थंड होतील लवकर तर वड्या आपण पूर्ण बाजूला ठेवतोय मस्त वड्या झाल्या ट्राय करून बघा कारण मेजरमेंटनुसार तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे तर आपल्या वड्या बाजूला ठेवल्यानंतर पाटवडीचा झणझणीत जस रस्सा जो असतो तो बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी मी दोन चमचे गरम मसाला घेतला आहे दोन चमचे घरगुती गरम मसाला घेतलाय दोन चमचे लाल मिर्च पावडर घ्यायची आहे जास्त तिखट नाही आहे लाल मिर्च पावडर एक चमचा हळद घ्यायची आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे मी दोन चमचे व्यवस्थित आपलं सारण पूर्ण टाकून झाल्यानंतर भाजीच्या आकाराने आपल्याला मीठ घालायचं आहे मसाल्यामध्ये थोडंसं कोथंबीरसुद्धा घालायचं आहे कोथंबीर घालून झाला की थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मी यामध्ये जो घरगुती मसाला वापरलेला आहे तो येस्वरी मसाला आहे मी घरगुती करते एसवर घरीच करून ठेवते मी तो मसाला वापरलेला आहे आपण तर तो दोन चमचे मी घालून घेतल्यामुळे ग्रेव्ही काय होती अगदी घट्ट होती तुमची आणि तुमच्याकडे घरगुती एस्वर मसाला नसेल तर मार्केटमध्ये तुम्हाला एसर मसाला मिळून जातोय तो घ्यायचा आहे दोन चमचे तर इथे छान मी तीन चमचे तेल घातले कारण तर आला पाहिजे आणि बारीक चिरलेला दोन मोठाले कांदे घेतलेत म्हणजे दोन वाट्या बारीक चिरलेला कांदा घेतला आहे व्यवस्थित आपला पूर्ण कांदा टाकून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ब्राऊन होईपर्यंत म्हणजे चांगला रंग बदलेपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं गॅस फुल करायचं म्हणजे पटकन आमटी होईल आपली तर ती व्यवस्थित कांदा मस्त तेल सोडतोय आणि मस्त मऊ होतोय का कांदा तर मऊ व्हायला लागला त्यावेळेस काय करायचं आहे एक सारखं हलवत राहायचं म्हणजे करपला गेला नाही पाहिजे कांदा तर आपल्या कांद्याचा रंग छान बदलला आहे थोडासा ब्राऊन होतोय कांदा कांदा ब्राऊन झाला की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे मी मिडियम आकाराचा आहे म्हणजे मोठा आहे तो घेतला आहे बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला आता सोबत फ्राय करून घ्यायचं कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतरच चा आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर इथे टोमॅटो घातल्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि गॅस कमी करून चांगलं टोमॅटो मऊ झालं पाहिजे अशा पद्धतीचं शिजवायचं आहे तर इथे टोमॅटोचा रंग छान तेलात उतरलेला आहे त्या स्टेजवरती काय आहे एक चमचा लसण अद्रक पेस्ट घालायची आहे लसण अद्रक पेस्ट घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चा, म्हणजे छान फोडणी आपल्या आमटीला बसेल म्हणजे त्याच्या सारणाला बसेल पाटवडीच्या तर इथे व्यवस्थित आपलं स मिक्स करून आहे आणि मस्त मसालासुद्धा फ्राय करून होतोय तर आपली ही पेस्ट जी आहे मसाल्याची अगदी मस्त मऊ झाली पाहिजे त्यासाठी काय करायचं थोडा वेळ जरा जास्तच फ्राय करायचं आहे तर इथे पूर्ण आपलं फ्राय करून झाल्यानंतर आपण मसाला जो मिक्स करून ठेवलेला होता वाटीमध्ये तो घालून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला वाटलेल्या मसाल्याचं सारण होईल ते त्यासाठी फ्राय करून एक सारखं आपल्याला फ्राय करताना टोमॅटो कांदा चांगली ग्रेव्ही तयार झाली पाहिजे तशा पद्धतीने फ्राय करायचंय तर चांगले तीन ते चार मिनिटं लागतील तुम्हाला मसाला फ्राय करायला तर ते व्यवस्थित आपण मसाला फ्राय करून घेतोय थोडंसं सा शिजण्यासाठी आपण पाणीसुद्धा घालतोय कारण कांदा जो आहे ना भाजीला आपल्याला वाटले नाही त्यामध्ये कांदा घातलेला आहे पेस्टनं काय होतं पेस्ट अगदी अगदी चव येते म्हणून आपण इथे पेस्ट वापरलेली नाहीये तर कांदा चांगला मऊ होण्यासाठी चांगलं तीन ते चार मिनिटं मी याला शिजू देते आणि एकसारखं हलवत राहायचंय तर थोडंसं तुम्हाला वाटलं अजून पाणी शिजवायसाठी घालू असते तर घालू शकता तर त्यासाठी मी ते व्यवस्थित आपलं पाणी घालून घेतले आणि शिजू सुद्धा दिले तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मसाला वाटणीचा मसाला कसा आहे तशा पद्धतीची आपली ग्रेव्ही झालेली आहे दिसते ना बघितल्या क्षणीच कळते की अरे बा आपण खूप सारा मसाला वाटून घेतलाय नाही मी अजित तुम्हाला सांगितले मी अगदी इन्स्टंट आहे त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने पाटवडी जर खायची म्हटलं तर इन्स्टंट करू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण इथे ग्रेव्ही केलेली आहे तर आपला मसाला एकदम छान फ्राय करून झालाय चांगलं तीन ते चार मिनटं झालेत मसाल्याला म्हणजे व्यवस्थित त्याचा सुगंध सुद्धा किचनमध्ये दरवळतो अशा पद्धतीचा मसाला झालेला आहे तर मसाला आपला फ्राय करून झाल्यानंतर चांगलं तेल सुटते त्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला ग्रेव्हीच्या आकाराने पाणी घालायचंय तर पाणी घालताना ग्रेव्ही अगदी घट्टही नको कारण आपण ज्यावेळेस पाटवडी छान मसाल्यामध्ये चुरतो ना आणि पोळीसोबत खातो किंवा भाकरीसोबत खातो त्यावेळेस अगदी छान लागते म्हणून काय करायचं थोडासा रस्ता पातळच ठेवायचा पाटवडीचा रस्सा आणि पाटवडी ही नुसती खायची नाही मस्त चुरायची त्या ग्रेव्हीमध्ये आणि नंतर खायची म्हणजे मस्त लागेल तुम्हाला तर मी आकाराने छान अडीच ग्लास पाणी घालून घेतले अडीच ग्लास पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आहे कडीला लागलेला मसाला सुद्धा काढून घ्यायचा आहे म्हणजे छान आपली ग्रेव्ही ते रेडी झाली थोडीशी पातळ दिसते मी तुम्हाला सांगितले ना मस्त चुरून मरून खायचंय भातासोबत सुद्धा तुम्ही मस्त वडी चुरायची त्या ग्रेव्हीमध्ये आणि नंतर भातावरती सोडायची खरंच खूप छान लागेल एकदा तरी ट्राय करून बघा आणि इन्स्टंट केलेली जी ग्रेव्ही आहे ती खरंच खूप छान लागते तर मस्त मसाला उकळी आलेली आहे म्हणजे ग्रेव्ही आपली इथे रेडी झालेली आहे मस्त रंग सुद्धा आलाय मी थोडासा गॅस कमी केलाय कारण वाढलेल्या गॅसमध्ये ताज तरंग दिसत नव्हता ग्रेव्हीचा मस्त रंग चव छान आलेली आहे तर आपली ग्रेव्ही सुद्धा रेडी झाली मस्त सुद्धा रेडी झाल्यात मस्त झणझणीत मसालासुद्धा झालाय अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल की अगदी भाजी कशी होते ते कारण कधी कधी वाटण करून करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो ले ले सोब 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 तर इथे आपली मस्त झणझणीत ग्रेव्ही तयार झालेली आहे म्हणजे आपण मस्त वाढून घेण्याची तयारी करतोय तुम्ही मला मी सांगितलं भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत फुलक्यासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता मस्त झणजणीत ग्रेव्ही आहे आणि त्यात गत आपल्याला पाटवडी सोडायची आहे तर पाटवडी सोडताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आपली मस्त रशात पाटवडी सोडलेली आहे आणि मस्त गरमागरम भाजी आणि गरमागरम पोळ्या करा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय